गाव तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न दिल्याने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी यांचे दालन बंद असल्यामुळे या कारवाईत जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरील स्वीय सहाय्यकांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एक प्रिंटर, एक मॉनिटर, एक CPU आणि खुर्ची जप्त करण्यात आली. देऊळगाव मही येथील शेतकरी संतोष शिंगणे, रंगनाथ शिंदे, शशिकला मधुकर शिंगणे, अरुण राघोजी शिंगणे आणि शेख यास्मिन शेख फतू यांची जमीन गाव तलावासाठी संपादित केली होती. शेतकऱ्यांना 28 लाख रुपये वाढीव मोबदला देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर या शेतकऱ्यांना मोबदला रक्कम मिळाली नाही. ही रक्कम न मिळाल्याने कोर्टाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे वकील आणि बिलीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीय सहाय्यकांचे हे साहित्य जप्त केले. या शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर हे साहित्य कोर्टातून जिल्हा प्रशासनाला मिळवता येणार आहे. मी संतोष गोविंदराव शिंगणे, देऊळगाव मही. आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार अधिकारी साहेबांनी आमचा जो शेतीचा मोबदला मंजूर झालेला होता, कोर्टाचा निकाल लागला होता. July 2018 आमच्या जमिनी संपत्तीचा निकाल लागला होता. 15 महिने झाले निकाल लागून शासनाने आम्हाला जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी हे केली होती. पण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात मोबदला घेण्यासाठी आलो, कोर्टाच्या आदेशाने घेण्यात आलो होतो. परंतु जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आज पण आमच्या जमिनीचा मोबदला दिला नाही. त्यामुळे आम्ही त्यांची खुर्ची आणि कॅम्प्युटर सेट आणि हे सर्व आम्ही त्यांची जप्ती केली आणि आम्ही त्या कोर्टाच्या आदेशानुसारच आलो होतो. त्यामुळे आम्ही त्यांची खुर्चीची जप्ती केली करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी साहेब हजर होते आज? जिल्हाधिकारी साहेब हजर नव्हते, परंतु त्यांचं दालनसुद्धा आम्ही आल्याच्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बंद करून घेतलं होतं. आम्ही त्यांना दालन उघडण्याची विनंती केली पण त्यांनी दालन उघडलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांचं जे समोरचं दालन आहे त्यामधला कॅम्प्युटर सेट आणि खुर्चीची आम्ही जप्ती केली. रायगड माझ्यासाठी नितीन कांडजे पाटील, बुलढाणा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.